त्याला भास्कर जाधवांच्या घरांवर हल्ला झाला आणि सुरक्षा काढून टाकण्यात आली. म्हणजे विरोधकांना टार्गेट केलं जात नाही. का कारवाई झाली हे बघितलं पाहिजे ना, की भास्कर जाधव साहेब समजा कुठेतरी जाऊन या सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यामुळे जर त्यांच्यावर त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी वगैरे कारवाई केली असेल तर ते योग्य नाही. आणि अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी जर या महाराष्ट्रामध्ये असेल, कुणीतरी एक आमदार बंदूक घेतो, हवेत गोळ्या घालतो, कुणीतरी एखादी व्यक्ती बोलत असेल, त्याच्यावर काही गुंड असतील, कार्यकर्ते असतील, ते घरावर दगडं त्या ठिकाणी फेकत असतील, अरे ही महाराष्ट्र आपण कधी बघितलेलं नाही आणि आपल्याला बघायचंही नाही, तो आज बघावा लागतो. त्या गोष्टीची खंत आहे, पण लोकच निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.